असल मराठमोळ्या चवीची पर्वणी असलेल्या हॉटेल सह्याद्री थाट या हॉटेलची दुसरी शाखा कामोठे सेक्टर 17 येथे सुरू करण्यात आली आहे. बापूसो शिंदे, विजय कळके, बाजीराव माने यांनी हे हॉटेल सुरू केलं आहे. या हॉटेलचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी बापूसो शिंदे, विजय कळके, बाजीराव माने यांचं अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी नगरसेविका हेमलत्ता गोवारी, भाजप कामोठे मंडळ सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, छाबा फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर चव्हाण, युवराज पाटील, वसंतराव वास्के, प्रतापराव साळुंखे, नामदेव थोरात, अमोल गायकवाड, योगेश थोरात, अमोल कदम यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. मी सगळ्यात आधी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सह्याद्री थाटचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं असलेले जे विभाग आहेत, मग पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कोकण आहे, या प्रत्येक प्रांतामधल्या प्रत्येक गावागावामध्ये वेगळी चव आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये जसा माणूस नोकरी धंद्याच्या निमित्तानं बाहेर पडायला लागला, तसं त्याला बाहेर खाणं हे आता अपरिहार्य झालेलं आहे. आणि बाहेर जर खायचं आहे तर चार पैसे खिशात असते तर चवीचं खायचं आहे, याच्याकडे कलही लोकांचा वाढत चाललं आहे. अनेक ठिकाणी लोकांना आपण नाना मार्गानं आपण परिवारासहित बाहेर जायचे प्रसंगही वाढत चाललेले आहेत. अशा वेळेला या चवीनं खाणाऱ्यांची चांगली बडदास्त ठेवता यावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रांतातल्या हॉटेल्स हे अनेक ठिकाणी निर्माण झालेले आहेत. कामोठ्यासारखं ठिकाण आहे की ज्या परिसरामध्ये उद्याच्या काळामध्ये विमानतळ आणि या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं लोकसंख्याही वाढणार आहे, आज वाढली यापेक्षा वाढणार आहे, आणि उद्योगाच्याही अनंत संधी निर्माण होणार आहे. अशा वेळेला या उद्योगांच्या संधी शोधणाऱ्यांना चांगल्या चवीचं खायला देणं हे सुद्धा कोणी ना कोणीतरी करणार आहे, ते एका मराठी माणसानं करावं आणि सह्याद्रीचा वारसा सांगणाऱ्यांनी करावं याचं निश्चितच स्वागत केलं पाहिजे. ते स्वागत मी या निमित्तानं करू इच्छितो. वेगवेगळ्या पद्धतीनं आज या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी साळुंखेजी आपल्या नेतृत्वाखाली हे जे काम सुरू आहे ते मला खात्री आहे की आज या ठिकाणी शाखा उघडली आहे. मला सांगितलं की आज लवकरच पनवेललाही याच पद्धतीने शाखेचा शुभारंभ होणार आहे. तर मला खात्री आहे की सर्व कामोठावासीय पनवेलवासीय या चवीचं स्वागत करतील. चांगला दर्जा आणि माफक दर हे जिथे असतील तर खवय्यांचा प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहत नाही आणि पुन्हा पुन्हा रिपीटेड कस्टमर हे त्या ठिकाणी येत राहतात आणि त्यामुळे भोसलेसाहेब आपल्याला कधीतरी त्या ठिकाणी यावं लागेल ते निश्चितपणानं आपण येणार आहोत. आपल्या सर्वांना मी यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. नववर्ष सुरू झालं आहे, त्या नव्या वर्षामध्ये इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांचे संकल्प स्थिती जावं आणि सह्याद्री थाटची चव हे सर्व कामोठा वासियांच्या तोंडी सातत्यानं राहो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सह्याद्री थाट यांची दोन नंबरची शाखा आहे, पहिली कोपरकरने येथे चालू आहे. त्याला त्यांच्या या दोन वर्ष झालेले आहेत, त्यांच्या या चवीनुसार ज्या सह्याद्री थाटच्या तसा प्रतिसाद बराच मिळालेला आहे. त्या निमित्त कामोठ्यातील लोकांची मागणी होती सह्याद्री थाट या ठिकाणी व्हावा, तर तो त्यांनी तर सर्व पार्टनरांनी या इथं मिळून केलेलं आहे. त्याबद्दल शिवराव धाबाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि हासाच शाखांचा बऱ्याच ठिकाणी विस्तार व्हावा अशी सह्याद्री शिवराजच्या वतीनं शुभेच्छा देतो